घरच्या घरी बनवलेल्या आईस्क्रीमची मजा काही वेगळीच आहे। तर आज आपण घरच्या घरी स्वादिष्ट मलईदार चॉकलेट आईस्क्रीम बनवलेली आहे, तर अशाच नवनवीन आणि थंडगार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। ही आईस्क्रीम अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होते आणि खायला अगदी मलईदार लागते, बिलकुलही बर्फ जमा होत नाही। चला मग तर आपण आईस्क्रीम बनवायला घेऊया। आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण या ठिकाणी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। दूध गरम करायला ठेवूया। आता या ठिकाणी दुधाला उकळी आलेली आहे। आपण गॅस हा मंद आचेवर ठेवलेला आहे आणि मंद आचेवर दूध उकळायला ठेवूयात। तोपर्यंत आपण साधारण एक कप आपण दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 3 चमचे कोको पावडर घातलेले आहे। दूध कच्चच आहे, आता कोको पावडर व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे। मोजून घेतली तर 25 ग्रॅम कोको पावडर आहे आणि 3 मोठे चमचे आपण कोको पावडर ह्या ठिकाणी वापरलेली आहे। आता ह्या ठिकाणी जवळपास मंदाचेवर आपण दूध 6 ते 7 मिनिटांसाठी उकळू दिलेलं आहे। आता आपण त्यामध्ये कोको पावडर घातलेलं दूध घालूयात आणि मिसळून घ्यायचं आहे। आपण 8 मोठे चमचे साखर घातलेली आहे, ती दाखवायची राहून गेली। साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। आपण मंद आचेवर 6 ते 7 मिनिटांसाठी दूध उकळू देणार आहोत आणि सतत ढवळत राहणं गरजेचं आहे, नाहीतर दूध तळाशी लागू शकतं। तर जवळपास ह्या ठिकाणी आपण 7 ते 8 मिनिटांसाठी दूध छान उकळू दिलेलं आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे। ह्यापेक्षा जास्त आटवून घ्यायची गरज नाहीये, कारण थंड झाल्यावर ते आणखी घट्ट होणारच आहे। गॅस बंद करूयात आणि दूध थंड करायला ठेवू। जवळपास 650 ml अमूल क्रीम घेतलेली आहे, त्यामध्ये आपण 4 चमचे पिठी साखर घालायची आहे आणि छान मिसळून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी मार्केटमध्ये मिळते ती क्रीम वापरलेली आहे, पण आपण घरच्या घरी पण क्रीम तयार करू शकतो। दुधावर आलेली जी मलई आहे त्यामध्ये थोडं दूध घालून आपण छान फेटून घेतली तर आपली क्रीम ही तयार होते। तर घरच्या घरीही आपण छान क्रीम बनवू शकतो। आता ह्या ठिकाणी आपली क्रीम छान फेटून झालेली आहे। आता मिक्सी जारमध्ये आपण जे कोको पावडरचं मिश्रण तयार केलेलं आहे ते घालूया आणि छान फिरवून घ्यायचं आहे। त्यामध्ये फेटून घेतलेली थोडी क्रीम घालूयात आणि पुन्हा मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे। आता राहिलेली जी क्रीम आहे ती पण आपण मिक्सरमध्ये छान फिरवून घेणार आहोत। आपण या आईस्क्रीममध्ये क्रीम वापरलेली आहे, त्यामुळे आपली आईस्क्रीम अगदी मलईदार झालेली आहे। आणि आता हे सर्व छान फेटून घेऊयात। आईस्क्रीमसाठी लागणारं मिश्रण हे तयार आहे। एका डब्यामध्ये मिश्रण घालूयात। आणि त्यामध्ये चोको चिप्स घालायचे आहेत। चोको चिप्स हे ऑप्शनल आहे, नाही घातले तरी चालेल। आईस्क्रीम मध्ये बर्फ जमायला नको, तर त्याकरता आपण ॲल्युमिनियम फॉईल वापरलेली आहे। ॲल्युमिनियम फॉईल नसेल तर प्लास्टिकची पिशवी वापरली तरी चालू शकतं, किंवा दुधाची पिशवी येते ती वापरली तरी चालेल, काहीच हरकत नाही। झाकण लावूयात आणि आता हा डबा आपण 8 ते 10 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देऊ। जवळपास 10 तास झालेले आहेत। ह्या ठिकाणी आपली आईस्क्रीम ही तयार आहे। तुम्ही पाहू शकता की किती क्रीमी क्रीमी आईस्क्रीम घरच्या घरी तयार झालेली आहे। आईस्क्रीम खूप सुंदर झालेली आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने चॉकलेट आईस्क्रीम तयार करा आणि मला सांगा कशी वाटली ते।
तर अशाच नवनवीन थंडगार उन्हाळी रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर.